समर्थ फर्निचर अँड मॉल गुढीपाडवा महोत्सव 2019 3 एप्रिल ते 7 एप्रिल 2019 या कालावधीत 5 ते 7% पर्यंत 0% व्याजदरानं आणि 1 रुपये डाऊन पेमेंटमध्ये भव्य डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर. समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर 74 99 91 20 96 आणि 95 52 75 17 27. महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील माजी खेळाडू आणि जिल्हा परिषद महिला आणि बालकल्याण समितीच्या माजी सभापती ॲडव्होकेट कमल सावंत या लोकसभेच्या मैदानामध्ये उतरल्या असून आज त्यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला. ॲडव्होकेट कमल सावंत यांनी लोकसभेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर नगर येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेसाठी कृषीरत्न बुधाजीराव मुळीक, अमोल कचरे, राजेंद्र नागवडे, राजेंद्र दौडकर, लक्ष्मी सावंत यांची उपस्थिती होती. ॲडव्होकेट कमल सावंत या श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी दुमाला येथील असून त्या 1992 ते 1997 या कालावधीमध्ये येळपणे गटामध्ये जिल्हा परिषदेवर निवडून गेल्या होत्या. जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी महिला आणि बालकल्याण समितीचे सभापती म्हणून काम केलंय. सावंत या उत्कृष्ट क्रिकेटपटू होत्या. महाराष्ट्र महिला संघाकडून त्या 1975 ते 1986 या कालावधीमध्ये खेळत होत्या. पुणे विद्यापीठ संघाचे नेतृत्वही त्यांनी केलं होतं. जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेल्यानंतर सावंत यांनी महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सहसचिव आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षा म्हणूनही काम पाहिलं होतं. सर्वच पक्षांना महिलांचं मतदान हवं आहे, मात्र कोणत्याही पक्षाला महिलांना सत्तेमध्ये सहभागी होऊ द्यायचं नाही आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि आत्मसंरक्षणासाठी, त्यांच्यामध्ये आत्मबळ येण्यासाठी मी माझा अपक्ष अर्ज दाखल केलाय, असं यावेळी कमल सावंत यांनी म्हटलंय. लोकसभेला मी आज अर्ज दाखल केलेला आहे. माझ्यासोबत एक इंटरनॅशनल अंध प्लेयर आहे, अमोल कोचे करचे, नंतर डॉक्टर बुधाजीराव मुळीक होते आणि पुणे बार असोसिएशनची माजी अध्यक्ष दौंडकर साहेब आहेत. त्याचबरोबर माझी भूमाताची संपूर्ण टीम, माझे ग्रामस्थ माझ्याबरोबर ती खांद्याला खांदा लावून 92 सालापासून ज्यांनी मला मोठं करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला आहे, सर्व आज माझ्याबरोबर आहे. मी खरं दक्षिणेमधला फॉर्म भरण्याचा कारण एवढंच आहे की मला असं वाटतं की आमचे 50% मतदान सगळ्या पक्षांना हवेत, पण कुठल्याही पक्षाला महिलांना सहभाग मात्र करून द्यायचा नाही. आणि मला असं वाटतं की महिलांचं सक्षमीकरणासाठी, महिलांच्या संरक्षणासाठी आणि महिलांना आत्मसंरक्षण, जास्तीत जास्त आत्मबळ येण्यासाठी मी खरं दक्षिणेमधनं आज इथं फॉर्म भरलेला आहे. आणि मला असं वाटतं की शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा आमच्या बाकीच्या छोट्या छोट्या शाळा, नगर परिषद असेल, नगरपालिका असेल, यांच्या ज्या छोट्या शाळा आहेत, या छोट्या शाळांची आज फार मोठी दयनीय अवस्था आहे. आणि हे दयनीय अवस्था मला असं वाटतं की माझ्या ह्या सहभागामुळे किंवा माझ्या आतमध्ये येण्यामध्ये मला असं वाटतं की मी हे बदलू शकेल. आणि आपण म्हणतो की मुलांनी खेळलं पाहिजे, की ह्या मोबाईलमधनं किंवा डिजिटलमधनं त्यांनी बाहेर पडलं पाहिजे आणि ग्राउंडमध्ये सगळ्यात जास्त वेळ आपला व्यतीत केला पाहिजे. त्याच्यामध्ये शारीरिक आणि बौद्धिक ही दोन्ही वाढ त्याच्यामध्ये होणार आहे. आणि असं असताना सुद्धा कुठेही आज मी पाहते ह्या कुठल्याही तालुक्यामध्ये खेळण्याचं कुठलंही चांगलं साधन, खेळण्याचं कुठलंही टीचर किंवा कुठल्याही शाळेमध्ये, संपूर्ण शाळेमध्ये तुम्ही जर चौकशी केली तर कुठल्याही शाळेमध्ये चांगले पीटी टीचर नाही आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये नुसतं शिक्षण घेऊन उपयोग नाही, तुमचा सर्वांगीण विकास होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्या तालुक्यांचं जर तुम्ही अवस्था पाहिली तर ह्या अवस्थे म्हणजे 92 सालापासून जर मी याचा जर उहापोह केला तर 92 सालापासून आजपर्यंत ही मला असं वाटतं की जाणून बुजून केलं की काय की ही पंचवार्षिक, 3 पंचवार्षिक झाल्या, 3 पंचवार्षिक जे खासदार होते किंवा त्याच्या अगोदरचे जे खासदार होते त्यांनी दक्षिणमध्ये काय केलं, माझा प्रश्न आहे त्यांना की तुम्ही दक्षिण विभाग हा इतका मागासलेला आहे, हा इतका दुष्काळी आहे, कायमस्वरूपी पाण्यासाठी तुम्ही इतक्या वर्षाला, ही 16वी लोकसभा आहे, 15 लोकसभेच्या वेळेला इतक्या खासदारांनी दक्षिण विभागासाठी काय केलं, हा माझा आजचा त्यांना प्रश्न आहे आणि त्याला उत्तर मला द्यायचं आहे. म्हणून मी आज दक्षिण मतदारसंघामधनं लोकसभेचा आज अर्ज भरलेला आहे. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.